हाँ एका महत्त्वपूर्ण सामना असणार आहे तो गोविंद स्मृती संघासाठी, कारण या सामन्यात जर आपण विजेतापद म्हणजे विजय झाला तर आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये कायम राहणार आहे. कारण हा आजचा दिवस असा आहे की अजूनपर्यंत कुठला संघ इन आहे कुठला आउट आहे हे अजून निश्चित झाले नाही आहे. या सामन्यानंतर काहीसं चित्र स्पष्ट होणार आहे. बघायचं सलामीची जोडी महेश गुप्ता आणि जय पाटील, आणि समोर गोलंदाजीसाठी आलेला आहे तो विकेश मांगेला. पंच हा सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिले षटक विकेश सामना करतील महेश. सूर्यकसा चेंडू तितक्यात सॉफ्ट हँड पद्धतीने खेळून काढलेला आहे. फक्त एकच धाव संख्येसाठी चांगली सुरुवात महेश यांच्याकडनं. त्यांना माहिती आहे विकेश मांगेला एक चालाक चतुर असा गोलंदाज आहे तो, कारण उंचपुरा असा गोलंदाज आहे तो. आपण त्यांना नेहमी चॉमी या नावाने सर्व क्रीडा ओकडे चाललं या साईडला. ओके बघायचा पुढचा चेंडू. सामना करतील ते जय. जयने टोळला चेंडू हवेत आहे आणि कुठला क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलेला आहे. ज्या फटक्यावर सुद्धा एक धाव पडून पडली. चार तीन खेळाडू सर्कलच्या बाहेर, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण. बघायचंय चेंडू जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न आणि ऑफ स्पिन पद्धतीने चेंडू हात आलेला आहे. बरेच कमी वेळा आपण असतो म्हणजे फास्टर गोलंदाजचा रनअप असतो आणि ऑफ स्पिन पद्धतीने चेंडू हाताळला, स्लोअर पद्धतीने चेंडू हाताळला होता. निर्धाव चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची बाहेरची कट गेलेली आहे आणि शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षण झालेले आहे. माटे खुशाल आहे तिकडे क्षेत्ररक्षक. एक धाव या फटक्यावर पडून काढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे तीन. षटकातील चार चेंडू पूर्ण होण्यावर बघायचं आहे पुढचा चेंडू. सामना करतील जय. जय पाटील विकेशांच्या चेंडूचा सामना करतील आणि पंचांकडनं वाईट चेंडूचा इशारा, म्हणजे गोलंदाजासुद्धा माहिती होतं वाटतं पंच वाईट देतील. बॉल चेंडू टाकल्या क्षणी त्यांनी मागे वळून बघितलेलं वाटतं. त्यांच्या मनातसुद्धा डाऊट होता. खराब चेंडू हाताळलेला आहे तो. पुन्हा एकदा वाईट चेंडू हाताळलेला आहे तो. विकेश मला वाटतं काहीसा दबावाखाली आलेला आहे तो. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करण्यात आलेला आहे मला वाटते. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफला ठेवण्यात आले आहे आणि स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुन्हा बाउंड्री लाईनच्या दिशेने दाडलेला आहे. बघतोय पुढचा चेंडू विकेश यांचा. सामना करतील जय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चांगला चेंडू, चांगला चेंडू. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. पाच धावा फक्त खर्च केले आतापर्यंत पाच चेंडूमध्ये. बघायचा शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतील जय यांच्यासाठी. लॉ फुल टॉस यॉर्कर पद्धतीने चेंडू हाताळला होता. त्या फटक्यावर सॉफ्ट हँड पद्धतीने खेळून काढला. एक धाव फटक्यावर चांगलं क्षेत्ररक्षण किशोर किनीमार्फत. फक्त एकच धाव आणि चांगलं षटक हाताळलेलं आहे ते विकेश यांनी. फक्त सहा धावा खर्च केलेले आहेत आपल्या गोलंदाजीमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद सहा. डीजे धन्यवाद डीजे. आता थोड्याच वेळा डीजेचा आवाज मला वाटतं
शट डाऊन होणार आहे कारण वेळ संपलेली आहे आपल्या डीजेची. धन्यवाद. कारण आपले ऑपरेटर आहेत मयूर, मला वाटतं तिकडनं बघत आहेत. घड्याल पहिलं बघितलं, नंतर डीजे कसा वाजला, लगेच फोन आले ऑपरेटरला, हे तू काय करतो. बघायचं आता दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे तो गोलंदाज आकाश. समोर फलंदाज आहे जय. चेंडू हवेत आहे, बघायचा. अरे अरे आणि 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 मला वाटते अगोदरच्या सामन्यामध्ये काहीसा कानमंत्र दिला होता तो, आणि एकदम पंजा मारलेला आहे तो चेंडूवर. गडी बाद झालेला आहे तो पहिला जयच्या रूपाने. अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा असाच चेंडू उडला होता, पार्थ यांचा तो झेल होता, पण काहीसा त्यांच्या रेंजमध्ये आला नव्हता. आता चांगला झेल रामचंद्र मांगेल यांचा. पहिले चेंडू चांगला चेंडू आकाश यांनी पहिल्याचा अप्रतिम असा चेंडू हाताळला आणि त्या फटक्यावर जय यांचा विकेट बाद करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत ते. उत्तम आलेले आहेत फलंदाजी सट, बघायचंय अतिउत्तम फलंदाजी करताल का आपल्या संघासाठी. लेट करपाती बॅकफुटला जाऊन पंच केला आहे आणि राम या रामचंद्र मांगेला यांच्याचकडे पुन्हा चेंडू घेतलेला आहे. चांगला असा झेल पकडला होता चेंडू, बराच वेळ हवेत होता, शेवटपर्यंत आपली नजर चेंडूवर होती आणि शेवटच्या क्षणी त्यांनी पकड मजबूत घेतली आणि गडी बाद केलेला आहे तो पहिला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल, प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतो कारण त्याला माहिती आहे आकाश यांना जर आपल्याला स्पर्धेमध्ये आव्हान टिकायचं असेल तर हा सामना महत्त्वपूर्ण असणार आहे. बघायचा पुढचा चेंडू, महेश यांच्यासाठी जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु कुठल्या प्रकारची संधी देत नाही आहे कारण गोलंदाजीसाठी आलेले आहेत. आकाश मांगेला चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत ते नारंगी संघाचे आणि पूर्णपणे आपला अनुभव या सामन्यामध्ये लावून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न असणार आहे. बघायचा पुढचा चेंडू, सामना करतील उत्तम. लेग कटर पद्धतीने चेंडू हाताळला होता, बघायचा पंचांगाकडनं काहीसा इशारा येतोय का. बॅटची कट वाटतं, बाहेरची कट गेली होती वाटतं बॅटची. या फटक्यावर एक धाव पडून काढलेली आहे, धावसंख्या झालेली आहे ती 9. एक गडी बाद पाटील ब्रदर संघ. पाटील ब्रदर संघ आपले पहिले दोन्ही सामने पराभूत झालेलं आहे, अजूनही अकाउंट ओपन झालेलं नाही आहे. बघायचं आहे या सामन्यामध्ये अकाउंट ओपन होत आहे का त्यांचं. चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत. चांगला प्रयत्न होता, शेवटच्या क्षणी आपल्याला झोकून दिलं होतं. निहाल आहेत मला वाटतं, चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं पण शेवटच्या क्षणी थोडेसे कमी पडले. आणि या फटक्यावर धावसंख्या झाली आहे 10. बघायचा पुढचा चेंडू, सामना करतील उत्तम. आकाश यांच्या गोलंदाजीचा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता आणि पंच बाद झालेलं का, गडी बाद झालेलं आहे. बॅटची बाहेरची कट घेऊन सरळ चेंडू गेलेला आहे. यशरक्षक उमेश यांच्या हातामध्ये आणि गडी बाद झालेला आहे तो दुसरा पाटील ब्रदर्स संघाचा. धावसंख्या 10 असताना आता आलेले आहेत फलंदाजीसाठी केवल यही उम्मीद है. बघायचं आहे केवल मांगेला आता फलंदाजीसाठी आले आहेत, म्हणजे आपल्या DBN लाईव्ह च्या ग्रुपमधील एक सदस्य म्हणजे नेहमीचा अपडेटर, म्हणजे स्कोरिंगसाठी ज्यांना आपण बघतो ते आता फलंदाजीसाठी आलेले आहेत. महेश गुप्ता आणि केवल मांगेला अशी जोडी आता मैदानावर. षटक संपलेलं आहे दुसरं, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 10 पाटील ब्रदर्स. आणि आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते किशोर किनी.
या सामन्यावर आतापर्यंत तरी गोविंद स्मृती संघाने पकड मजबूत केलेली आहे. बघायचं आहे कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावण्यात आलेले आहे. एक एक्स्ट्रा कव्हरला किंवा डीपमध्ये क्षेत्ररक्षण लावण्यात आलेले आहे. कव्हर पॉईंट गली शॉर्ट थर्डमॅन सूर्यकसा फटका सरळ गेलेला आहे गोलंदाजाच्या डोक्यावरनं. पण चांगलं क्षेत्ररक्षण निहाल यांचा फक्त एकच धाव्या फटक्यावर. चांगला फटका होता महेश यांचा. बघायचं आहे आता डावखुरे आताचा फलंदाज सल्या करणारे. काही क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात येणार आहे. राईटम राऊंड विकेटचा मारा किशोर किनी करताना दिसत आहे ते. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करण्यात आलेला आहे मला वाटते. ऑन साईडला चार ऑफ साईडला पाच. शॉर्ट गली पॉइंट आणि डीप पॉइंट एक क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे मला वाटतं. पुन्हा त्याची जागा थोडीशी बदलण्यात आलेली आहे. बघायचा किशोर किनी यांचा चेंडू सामना करतील. केवळ सूर्यकसा चेंडू सरळ क्रीजमध्ये चेंडू हाताळला होता. कुठल्याही प्रकारची संधी दिलेली नाही आहे ते किशोर यांनी. एक मास्टर्सचा खेळाडू आहे. पूर्णपणे आपला अनुभव या सामन्यामध्ये दाखवताना दिसत आहे तो किशोर किनी. चांगली गोलंदाजी निर्धाव चेंडू. बघायचा आहे पुढचा चेंडू सामना करतील केवल. सूर्यकसा फटका कवळ आणि फुटबॉल पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न होता. आणि या फटक्यावर दोन धावा पडून काढलेले आहे. चांगला फटका होता केवल यांचा. धावसंख्या झाली आहे ती 13. पुन्हा एकदा हलुवार पद्धतीने चेंडू हाताळला होता. तितकं चांगल्या पद्धतीने खेळ काढले. एक धाव पडून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. माहिती आहे तिकडे आकाश मांगेला आहे क्षेत्ररक्षक. तर कुठलीही जोखीम पत्करत नाही आहे दोन्ही फलंदाज. फक्त एक धावसंख्येवर खुश आहेत ते दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये भरत कारण डावखुरा आणि उजवा फलंदाज आहे. बघायचा आहे पुढचा चेंडू सलामेला गेलेले फलंदाज महेश गुप्ता अजूनही क्रीजवर. आणि जोर कसाचा फटका होता परंतु सरळ नॉन स्ट्रायकरच्या खेळाडूला स्पर्श झालेला आहे चेंडू. आणि चेंडू राहिलेला आहे सरळ विकेटवरच. फक्त कुठलाही कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. जोरकस फटका होता महेश यांचा. परंतु आपला साथीदार नॉन स्ट्रायकरला जो केवल आहे त्यांच्या शरीराला स्पर्श झालेला आहे त्या चेंडूचा. कुठलीही संधी भेटली नाही त्यांना. आणि यानंतर आपल्याला आवाज ऐकू येणार आहे तो जहीरभाई. बराच वेळ माईकपासून लांब होते. बघायचा राईट आर्म राऊंड विकेट पुढचा चेंडू सूर्यकसा चेंडू जर्कल पद्धतीने चेंडू हाताळला होता. कुठल्याही प्रकारची संधी दिलेली नाही आहे ती. षटक समाप्त झालेलं आहे ते तिसरं. धावसंख्या 16-15. धावसंख्या 15. काहीशी संथ अशी फलंदाजी आतापर्यंत झालेली आहे ती पाटील ब्रदर्स संघाची. आणि रामचंद्र मांगेला यांच्यासाठी अजून एक पारितोषिक आलेलं आहे. जर झेल पकडला तर 3 बिअरचे 3 कॅन असतील त्यांच्यासाठी पारितोषिक. त्यांचे मित्र एकच वादा ग्रुपचे बाबू कमलाकर पाटील उर्फ बाबू यांच्याकडनं जर रामचंद्र मांगेला यांनी झेल पकडला तर 3 बिअरचे कॅन. बाबू एक झेल पकडलेला आहे तर एक तरी दे. अगोदर एक झेल पकडलेला आहे त्याच्यासाठी काही पारितोषिक आहे का?
माझा मोबाईल बंद आहे, कोणी फोन करू नये मला. बघायचा शेवटच्या षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत ते उमेश. शेवटच्या सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सलामीला गेलेल्या फलंदाज अजूनही स्ट्राईकवर आहेत आणि वाईट चेंडूचा इशारा. अजूनपर्यंत त्यांच्या बॅटेतून एखादा चांगला फटका आलेला नाही आहे. प्रयत्न करत आहेत ते. धावसंख्या 16, शेवटच्या सहा चेंडूचा खेळ शिल्लक. सुरेखाचा चेंडू, वाईट यॉर्करच्या मदतीने चेंडू हाताळला होता आणि विकेश विकेश मला वाटलं एवढे उंच आहेत का ते, खाली येईपर्यंत चेंडू निघून गेला होता. धावसंख्या 18, उमेश पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू, त्याच पद्धतीचा फटका आणि तो क्षेत्ररक्षक बघायचा आहे पण एकदा आणि खराब फेकी, खराब फेकी. या फटक्यावर सुद्धा दोन धावा पळून काढलेले आहेत त्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या झालेली आहे ती 20. अजूनही तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे, दोन चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघायचं आहे जास्तीत जास्त किती धावा जमवण्याचा प्रयत्न असणार आहे तो पाटील ब्रदरच्या खेळाडू. आणि ये क्या हुआ जहीर भाई, ये क्या हुआ. आणि गडी बाद झालेला आहे तो महेश गुप्ता जो सलामीला गेला होता फलंदाज. सरळ चेंडू यष्टारवर आदळलेला आहे. जागा बनवून खेळायचा प्रयत्न होता त्यांचा मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु उमेश यांनी अचूक वेध साधला यष्ट्यांचा आणि गडी बाद झालेला आहे तो. तिसरा, धावसंख्या 20. आणि आता महेश यांची जागा घेण्यासाठी आलेला आहे फलंदाज वैभव. शेवटच्या तीन चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही. बघायचा गडी बाद झालेला आहे धावचीतच्या स्वरूपामध्ये, केवळ गडी बाद झालेला आहे तो चौथा पाटील ब्रदर्स संघाचा. आणि फलंदाज येतात जातात येतात जातात असंच काहीसं चित्र आहे. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके आतापर्यंत या सामन्यामध्ये आलेले नाही आहेत, त्यामुळे स्कोअर फक्त 20 धावांवरच स्थिर आहे. शेवटचे शेवटच्या दोन चेंडूचा खेळ शिल्लक आता आलेले आहेत फलंदाजासाठी. प्रेम मराठा संघमालक असतील ते पाटील ब्रदर्सचे. प्रेम पाटील स्वतः संघमालक आता फलंदाजीसाठी आलेले आहेत. शेवटच्या दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 20. जोरकस फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुरेखसा झेल. चांगला फटका होता, चांगला प्रयत्न होता प्रेम यांचा, परंतु क्षेत्ररक्षक दुदका तिथं चांगला आणि सुरेखसा झेल पकडलेला आहे तो किशोर यांनी. गडी बाद झालेला आहे प्रेम. पाचवा शेवटचा चेंडू असणार आहे आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत अनिल. मला वाटतं यांच्यासाठी पारितोषिक आहे, बंधू आवाज आलेला नाही आमच्यापर्यंत. काय आवाज आल तर जोरून बोल. एकच बोलाय अनिल आलेले आहेत, अनिल पाटील फलंदाजीसाठी. पारितोषिक आलेले आहे. जर या शेवटच्या चेंडूवर षटकार आणला तर बंधू पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक बघायचं आहे. आणि चांगला प्रयत्न होता 500चा कमावण्याचा, परंतु चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि बघायचं आहे इथे काय निर्णय. आणि गडी बाद झालेला आहे, फक्त एकच धाव असणार आहे या फटक्यावर. धावसंख्या झाली आहे ती 21 आणि 22 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे ते गोविंद स्मृती संघासमोर. चला आता येणाऱ्या चार षटकामध्ये आपण आवाज ऐकणार आहेत ते आमचे मित्र जहीर भाई यांचा, कारण बराच वेळ ते माईकपासून लांब होते.
कारण त्यांचा इनिंग ब्रेक आला होता, त्यानंतर काहीसा व्यत्यय आला. आता येणारे चार षटकासाठी आपण आवाज ऐकणार आहोत ते आपले मित्र जहीरबाई यांचा. धन्यवाद. आकाश का तीन हुआ, तीसरा नहीं है. तो रन रेट पे आता ये प्रशांत पण जिंकलं ना, तो दोन दोन होतील. प्रशांत पण जिंकलं तर हा तीनों का दो दो जाएगा. शुक्रिया रमेश सर जी. तमाम क्रिकेट प्रेमी फिर से एक बार सभी को हमारा सलाम नमस्कार आदाब है. आइए नारंगी प्रीमियर लीग 2024 का थरार और छोटा सा लक्ष्य है यहाँ पर आने वाली तमाम 24 गेंदों में 22 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए. यहाँ पर पाटिल ब्रदर्स को यहाँ पर मुकाबले जीतने के लिए लाजवाब बल्लेबाजी का नज़ारा पेश करना था, वो नहीं कर पाए. एक तरफ आकाश मंगेला तो एक तरफ निहाल गेंदबाजी पर है, उत्तम गेंदबाजी पर आए हैं. 24 गेंदें 22 रनों की दरकार है. फुल टॉस गेंदी गेंद को खेला कवर रिजन पारा मिस फील और गेंद बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए फरार. कमांड डीजे डीजे नहीं है, माफ करिए. चलिए दोस्तों एक लाजवाब चौका आता हुआ आकाश के बल्ले से और मैच की शुरुआत होती हुई. अब गेंद है 23 और 18 रनों की दरकार है. 22 का लक्ष्य छोटा सा लक्ष्य है मगर इसके बाद कौन सी टीम का मुकाबले की दिल की धड़कनें तेज होगी क्योंकि रन रेट देके भी जाएंगे. लाजवाब मुकाबला है क्योंकि ये पॉइंट सेक्शन लीग मैच फॉर्मेट है. बेहतरीन गेंद ही कट करना चाहते थे आकाश मगर बैट और गेंद का बराबर संबंध हुआ नहीं. वन बाउंड गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. रमेश भाई इसके बाद तो बहुत ही तमाम दो टीमों की दिल की धड़कनें तेज होती हुई नजर आएगी क्योंकि रन रेट पर मुकाबले देखे जाएंगे. जब कौन सी टीम रन रेट के आगे रहेगी वो क्वालिफाई के रेस में आगे जाएगी. लाजवाब मुकाबला भी है. ये दिशाई गेंद है, ये नो बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ. अगली गेंद होगी फ्री हिट. रन संख्या होती हुई 5. अगली गेंद है फ्री हिट. ये नारंगी प्रीमियर लीग है सुपर हिट. अगली गेंद है फ्री हिट. मराठी मध्य मित्रों एक कहावत है उगड़ा डोहे पानी पुरता चेंडू है फ्रीट. लाजवाब क्रिकेट की मेजबानी है. पुरता चेंडू आकाश साढ़े अपन बात है. उत्तम गोलंदाजी वाला है. ऑन साइड ला मारेगा फटका पाऊ या चेंडू कुरू निकलता तो है. वन बॉल सी मारेगा परिकटे चौकार. 4 धावन दाढ़ी कमान. लाजवाब मुकाबले है. ये बल्लेबाजी आकाश द्वारा होती 9 रन बन गए हैं. 2 गेंदों में 9 रन बने, 3 गेंदों में 9 रन बने. अभी भी 21 गेंदों का खेल आना बाकी है. 22 का लक्ष्य है. 13 रनों की और दरकार है. क्या इस 3 गेंदों में ये मैच को फिनिश करेंगे आकाश. अच्छी गेंद थी बैडम पार में और पिच गेंद बनाकर खेला गेंदा लंगा पर जज अब तक गेंद को फील करेंगे. निहाल निकल जाएंगे. लाजवाब रन विकेट. कॉलिंग अच्छी थी, तालमेल अच्छा था और 2 रन पूरे करते हुए नजर आए. अभी भी 11 रनों की दरकार है. रन संख्या 11 बनी है. गेंद है मैदान पर 20 चेनवानी अकरा धावन जी कर रहा है.
बिग फाइट बिग लड़ता अपन बात है नारंगी प्रीमियर लीग 2024 का थरार है चौथा वर्ष अपन बात है। उत्तम की अगली गेंद आकाश की लाती हुई ऑन साइड पर खेला आकाश ने मिड विकेट पर खाया गैप में गेंद सीमा रेखा के बाहर चार रन आप गेंदे हैं मैदान पर 19 सात रनों की दरकार है। अगली गेंद आकाश खेलने के तैयार बेहतरीन शॉट है 1 2 3 गेंद सीमा रेखा बार चार रनों के लिए फरार 3 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए। हितवी इलेवन कर्णधार अपन तैयार इतना हितवी इलेवन कर्णधार अपने विनंती करतो अपन तैयार इतना अपना टॉस होना है नानी विकी कॉल केला जाणार आहे लाजवाब क्रिकेट की मेजबानी क्रिकेट का महासंग्राम है और रमेश सर जी इसके बाद मुकाबले में दोनों टीमें के दिल की धड़कनें तेज होगी। मैं तो चाहूंगा कि तीनों टीम की धड़कनें तेज होगी। दो दो मुकाबले जीते जाएंगे तो फिर रन रेट पर कौन आगे जाएगा कौन क्वालिफाई होगा। आकाश क्या बल्लेबाजी का जलवा बिक रहा है जय गेंदबाजी पर आया है निहाल स्ट्राइक पर बल्लेबाजी करने के लिए तैयार आने वाली 18 गेंदे 3 रनों की दरकार है। ये वन साइड मुकाबला है मगर ये क्रिकेट का खेल है बनाना होगा। क्या जरूरत है क्या इस रन की निहाल आउट होकर बॉलिंग का रास्ता नापेंगे जानते हैं निहाल के आकाश का बल्ला बोल रहा है आकाश को स्ट्राइक पर लाया जाए। आप गेंदे हैं मैदान पर 17 रन आने बाकी है 3 नारंगी प्रीमियर लीग 2024-13 मगर वहां पर किशोर कीनी मैदान पर दाखिल होंगे एक लाजवाब सीनियर खिलाड़ी जिन्होंने बहुत साल क्रिकेट को खेला नारंगी के लिए मास्टर का खेल भी लाजवाब खेलते हुए नजर आ रहे हैं। अगली गेंद जय ज्ञाति भी नजर आएगी और रिवर्स के अंदाज में खेला है फील्डर है वहां पर बेहतरीन फील्डिंग मगर देखिए बैकअप नहीं है आप रनआउट का मौका भी गवाया है। पहले मुकाबले में गलती की थी किसको मौका दिया था योगेश गरत को जय ने मौका दिया था और उसके बाद योगेश गरत ने क्या बल्लेबाजी का जलवा बिगड़ा था दोस्तों आखिरी गेंद पर सिक्सर लगाया था और मैच अपनी झोली में किया दो लगातार मुकाबले जीते हैं और बेहतरीन रिवर्स के अंदाज में खेला अब ये मैच को जीत लिया है। चलिए आइए हितवी इलेवन टीम दो दो मुकाबले हो गए हैं दो टीम के मगर ये मुकाबला किसके झोली में जाएगा क्या ये मुकाबला हितवी इलेवन के झोली में जाएगा तो फिर रन रेट पर देखा जाएगा। हितवी इलेवन और योगेश सर जाइए टॉस के लिए चलिए लाजवाब मुकाबला लाजवाब होता हुआ नजर आएगा दोस्तों काम आ जाइए बने रहिए नारंगी के मैदान पर नारंगी प्रीमियर लीग 2024 का थरार है गांव कप एडिशन 4 आप देख रहे हैं और कल की शाम में हमारे सभी के क्षेत्र लाल डे समालोचक का तुकाराम सर जी का आवाज भी हमारे साथ आएगा। ग्रैंड फाइनल दिन होगा कौन चैंपियन बनेगा खिताब किसके हाथ में होगा एडिशन 4 किसके हाथ में होगा छमछमाती ट्रॉफी किसके हाथ में होगी और थोड़ा इंतजार है आप ये मुकाबला किसके झोली में जाएगा बिग फाइट वाला मुकाबला है। चलिए टॉस होने जा रहा है एक तरफ है जेम्बॉन तो एक तरफ है हितवी इलेवन 24 लाजवाब मुकाबले का टॉस है। चलिए आइए मैन ऑफ मैच खिताब दिया जाएगा आकाश मांगेला को।